Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon. So you never miss any new updates. जी रॅली काढली त्याच्याबद्दल काय म्हणतो आपण? या रॅलीच्या आधाराने 26 जून हा जो अँटी ड्रग डे आहे तो म्हणत आपण साजरा करतोय. अँटी ड्रग डेचा उद्देश असा आहे की लोकांना ड्रगच्या दुष्परिणामाविषयी जाणीव करून देणे, आणि यासाठी आम्ही ह्या शाळेच्या मुलांची रॅली काढली. ॲक्च्युली हे काम वर्षभर चालू राहिलं पाहिजे, आणि केवळ पोलीस नाही तर समाज, इतर जे काही व्हिसल ब्लोअर आहेत, आपले काही जे तज्ज्ञ आहेत, यांच्या मदतीने आपलं हे काम चालू असतं. आणि अँटी ड्रग डेच्या निमित्ताने मी सर्व रिक्षांवरती आम्ही स्टिकर लावून त्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. कॉलेज, हाऊसिंग सोसायटी यांनाही भेटी देऊन त्या ठिकाणी याच्याविषयीची माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. थँक्यू सर. थँक्यू. स्टार्ट करू. सर, आज आपने साइकिल की रैली निकाली है और जिसमें देखा कि पुलिस वाले साइकिल कर रहे हैं, या इसको कह दें कि साइकिल पेट्रोलिंग, इसको ये भी कह सकते हैं, तो क्या कहना चाहेंगे? और हमने देखा कि पीछे कई मतलब तादाद में बच्चे आपके साथ थे, पूरा उसके बारे में क्या कहना चाहेंगे सर? ये एक्चुअली हमने इनिशिएटिव लिया है. हमारे एसपी सर ने बोला था कि हमें पेट्रोलिंग होना चाहिए मीरा भाईंदर में खास करके, और आज हमारे साथ एडिशनल एसपी सर संजय पाटिल सर आके ये साइकिल पेट्रोलिंग का इनॉग्रेशन किया है. इसका खास मुद्दा है कि हमारा जो गुड मॉर्निंग स्क्वाड है, सुबह जो पेट्रोलिंग करते हैं हमारा बीट मार्शल, सो उनको एक्चुअली हमने बोला कि साइकिल में पेट्रोलिंग करना चाहिए. खास करके हम मार्केट जो सुबह सुबह ग्राउंड में जाते हैं, वॉकिंग के लिए जाते हैं या मार्केट में जाते हैं, ये स्पॉट्स हम कवर करेंगे. हमारा पूरा एक शेड्यूल है कि कितने बजे से कितने बजे तक ये पेट्रोलिंग होना चाहिए, कौन सा स्पॉट में विजिट करना चाहिए बीट मार्शल, इसके मुताबिक हम एक्चुअली मॉनिटरिंग करेंगे और साइकिल पेट्रोलिंग का इनिशिएटिव शुरू किया है. आज कितने साइकिल पेट्रोलिंग के सर चालू किए? ये हमारे नवघर में 4 बीट है, भाईंदर में 3 बीट है, उत्तन में 2 बीट है, तो उसके हिसाब से एक एक बीट मार्शल को एक एक साइकिल दिया गया है. आणि सर, ह्याच्याने काय ट्रॅफिक पण कंट्रोल होईल? कारण इथे नवघर रोडला बघितलं गेलं की दुपारच्या टायमाला, शाळेच्या टायमाला पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं असतं. येस, ह्याच्यामध्ये आम्ही हे टार्गेट केलेलं आहे फक्त सकाळीचं टायमिंग, जे स्कूल मुलं वगैरे जातात, मार्केटला वगैरे जातात सकाळी सकाळी, त्यांना आम्ही